नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपण सर्वांचं स्वागत. मी तेजस्विनी शर्मा. पाहूया सविस्तर वृत्त. पत्रकार दीपक चव्हाण यांचा स्तुत्य उपक्रम, सांगली शहराला देणार स्वच्छतेचा संदेश. शोले स्टाईल दुचाकी वापरून पत्रकार दीपक चव्हाण हे स्वतः स्वच्छता करणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाबाबत नागरिकांमध्ये जागृती व प्रसार व्हावा यासाठी सांगलीमध्ये दुचाकीवरून स्वतः कचरा स्वच्छ करण्याचा निर्धार पत्रकार दीपक चव्हाण यांनी बोलून दाखवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्वच्छ भारत अभियानाचा जानेवारी जागृती व्हावी प्रसार व्हावा या उद्देशानं सांगलीमध्ये मी एक अनोखा प्रयत्न केलेला आहे. शोले स्टाईलची दुचाकी आहे. या दुचाकीच्या माध्यमातून सांगली शहर असेल किंवा आजूबाजूला स्वच्छता संदेश मी देणार आहे, त्याचप्रमाणे स्वच्छताही स्वतः करणार आहे. यामध्ये शहरात कुठे कचरा पडला असेल, गटर तुंबले असेल, तर ते पोचून मी तत्काळ कचरा उचलण्याचा प्रयत्न करणार. गटर तुंबलेली ती आपण सुरळीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी स्वच्छता टूलसुद्धा या गाडीमध्ये मी फिट केलेले आहेत आणि आज पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये याचं लोकार्पण झालेलं आहे. आणि जिथं जिथं कचरा मला दिसेल मुख्य रस्त्यांवर तो उचलला जाण्याच्या बाबतीत खबरदारी घेतली जाणार आहे. आणि आजपासून ही माझी मोहीम सुरू होईल आणि सर्वच जनतेला, नागरिकांना माझी नम्र विनंती आहे की ही मोहीम म्हणून याकडे न पाहता आपणसुद्धा आपला भाग, आपला परिसर, आपलं घर, आपलं मन हे स्वच्छ ठेवलं पाहिजे. कारण दुसऱ्यावर अवलंबून राहून आपली स्वच्छता करू नका. स्वतःची स्वच्छता स्वतः करा. आपला परिसर स्वच्छ ठेवा, आपला भाग स्वच्छ ठेवा, आपला रस्ता स्वच्छ ठेवा, आपला शहर स्वच्छ ठेवा, आपला जिल्हा स्वच्छ ठेवा. आणि ज्यावेळी आपण हा स्वच्छता संदेश स्वतःपासून लागू कराल त्यावेळी खऱ्या अर्थानं स्वच्छ भारत अभियानाचा जो उपक्रम आहे तो साध्य होईल असं मला वाटतं. या मोहिमेमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन मी करतो.